घ्याव का हे काम इतकं सुंदर केलंय. हा आणि ती रावसाहेब आहेत ना ते कंटिन्यू लक्ष घालत होत. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं, गावात श्रेयवाद बोपाळला. म्हणजे रामभाऊला वाटायचं मी मंजूर करून आणलंय, सरपंचांना वाटायचं मी मंजूर करून आणलंय. बंद पाडलं होय, चार वेळा काम बंद पाडलं. ते सुभाषराव तांटा मुक्तीचा अध्यक्ष आणि पाटील त्यांनी मिटवलं. बर, रस्ता पुरा झाला आम्हाला वाटलं आता गाव शांत झालं, तोवर त्यांचं ते उद्घाटन करून घ्यायचं म्हणले. बर, एका टप्प्यावर असं ठरलं आमदार साहेबांची तारीख घ्यायची. पण काय सरपंचांचं आणि रामभाऊचं दोघांचं तुंबळ युद्ध झालं. इकडून 150 पोरं, इकडून 150 पोरं, बापरे एवढं दगडी घेऊन घामाला. मला तर अक्षरशः ऍडमिट केलं काका, मला ऍडमिट केलं. त्यांनी बायपास झाली माझी, त्याच्यावर मला घाम फुटला. तुम्ही भरपूर निधी देताय, निधीची कमतरता पडून देत नाही आम्हाला. आणि अडचण सर्वसामान्य लोकांची अजिबात नाही, अडचण पुढाऱ्यांची. आता रामभाऊनी काय केलं, त्याच्या घराच्या कडचं सगळं कॉन्क्रीटचं रस्त करून दिलं, निधी तुम्हीच दिला. आणि सरपंचांनी काय केलं, त्याच्या रानापर्यंत रोडण्याचा. म्हणजे सर्वसामान्यांची काळजी करत नाही. नमस्कार. काय रामभाऊ, काय प्रकार साहेब? मला सांगायचं तरी मी जीसीबीने आणला असता, गुलाल टाकला असता, हार टाकला. नाही नाही, नमस्ते 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 सगळे झाले. नमस्ते पाटील, काय मग कसं काय रामभाऊ? अगदी मजेत. हे रस्ता तुमच्या कृपा आशीर्वादाने मस्त छान झाला आणि करून घेतला. सांगा अरे विजय असो, विजय असो, एकच नाव रामभाऊ. हे अरे अरे नको नको अरे नको अरे विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो, विजय असो, विजय आमदार साहेबांचा. ऐकून घ्या, गावाला शिस्त राहिली नाही, गावाला आमदार साहेब शिस्त राहिली नाही. मी सांगतो साहेब, इधर धरा प्लीज. पहिली गोष्ट मला सांगा, हा रस्ता मंजूर केला तुम्ही सगळ्या म्हणताय, श्रेय सगळे घेत आहेत. माझ्या कानावर एक बातमी आली, सरपंचांचं काय म्हणणं विचारा, त्यांचं काय म्हणणं विचारा, तुमचं काय म्हणणं काय नाही. फक्त तुम्ही कल्पना द्यायला पाहिजे होती, आम्ही आलो असतो जागोजागी स्वागत. आमदार साहेब मला बोलायचं होतं. काय झालं आमदार साहेब, प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्या गावाला निधी टाकता, चांगली कामं विकास कामं तुमच्या मार्गदर्शनात. पण काय होतं, गावातल्या राजकारणा पायी श्रेयवादाच्या पायी ना, राजकारणा पायी विकास कामं बाजून राहतात आणि श्रेयवादासाठी हा नमर. आता मला सांगा, हा रस्ता बरोबर आहे, प्रत्येक वेळेला तुम्ही भूमिपूजन करता, उद्घाटन करता, आम्ही असा तोडगा काढलाय दोघांच्यात वाद झाले की बाबा आपण सगळ्या गावातल्या महिला एकत्र करून ह्याचं आपण उद्घाटन करू. चांगलंय. या दोघांनी काय केलं, आमचं पोलीस पाटलाचं आमचं ऐकलं नाही अजिबात. दोघांनी वेगवेगळी उद्घाटनं केली. रामभाऊ आमदार साहेबांच्या लाज वाटायला पाहिजे.